चाळीस लाखाची जरी माडी असली, वीस लाखाची जरी गाडी असली किंवा शंभर एकराची जरी बागायत जमीन असली, ज्या दिवशी दादा तुझा शेवट होईल ना, तुला त्या चाळीस लाखाच्या माडीमध्ये नाही ठेवलं जाणार, तुला ओठ्यावरती ठेवलं जाईल। त्या चाळीस लाखाच्या माडीमध्ये जर दोन लाखाचं बाथरूम असलं, त्याला सोन्याचा किंवा चांदीचा जरी कॉक असला ना, तर तुला शेवटची आंघोळ मात्र अंगणामध्ये घातली जाईल। वीस लाखाची गाडी जरी तुझी दारात उभी असेल ना, तर तुला मात्र शेवट चौगाच्याच खांद्यावरती नेलं जाईल। शंभर एकराची बागायत जमीन जर तुझी फुललेली असेल ना, तर शेवट मात्र तुला साडेतीन हाताच्या जागेमध्येच जाळलं जाईल। आणि म्हणून दादांनो हात जोडून सांगतो, जे कालही सत्य होतं, जे आजही सत्य आहे आणि जे उद्याही सत्य राहणार आहे, की बाबांनो शेवट मात्र शेवटी काही संकट येणार नाही। आणि म्हणून जाता जाता सांगतो की अहंकार, गर्व, स्वार्थ, मीपणा ह्या सगळ्या षडविकारांचा रास करा।